आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाची पाचवी बैठक आज पार पडली यावेळी पावसाच्या पाण्याची साठवणूक दुष्काळी परिस्थिती आणि नक्षलवादी जिल्हे या, या विषयांवर चर्चा करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस जूनला आकाशवाणीवरून अकरा वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मन की बातचा हा पहिला संवाद असणार आहे व्यवहारांचं डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागलं आहे त्यामुळे सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता आहे या आव्हानाला सामोरं जाण्याच्या सज्जतेमुळे महाराष्ट्र पोलीस देशात सायबर पोलिसिंगच्या दृष्टीनं अव्वल ठरणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं भारताच्या सत्याऐंशी नागरिकांना व्हिसा द्यायला नकार दिल्याबद्दल पाकिस्तानकडे तीव्र विरोध नोंदवण्यात आला आहे हे भाविक गुरु अर्जुन देव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाऊ इच्छित होते भारताने आपल्या नागरिकांच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानच्या निर्णयावर चिंता व्यक्त केल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे गुजरातमध्ये गुजरातमध्यक्रीवादय वायूनं आपला मार्ग बदलला असून येत्या सोमवारी किंवा मंगळवारी कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या मेन्स सिरीज फायनल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडणार आहे कलिंगा स्टेडियम मध्ये संध्याकाळी सव्वा सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे दरम्यान विमन्स सिरीज मध्ये भारतानं उरुग्वेचा चार एक असा पराभव केला राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार उद्या होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज घोषणा केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अविनाश महातेकर माजी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील जयदत्त क्षीरसागर आशिष शेलार आणि अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि बात इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार